एकच केस याच्यामध्ये जो आपला या ठिकाणच्या लो इथे जे लोकल जो एक ड्रायव्हर आहे हाच आपला इथे लोकल ट्रान्समिशनचा केस आहे. तर इथे लोकली ट्रान्समिशन खूप जास्त झालेलं आहे असं अजून आज तरी परिस्थिती नाही. आज आमचे जेवढे काही सॅम्पल्स तिथे आहेत ते सगळे सॅम्पल्स जे आहेत याच्यामध्ये काही अर्धा भाग नॉर्मली जो लोकल ट्रान्समिशनचा पण केस समोर येऊ शकतात, तसेच ऑलमोस्ट 50% जो सॅम्पल्स आहेत त्याच्याद्वारे आम्हाला डायरेक्ट फॉरेन जो ट्रॅव्हलचे जो केस आहेत ते पण समोर येऊ शकतात. पण माझी अशी धारणा आहे आणि मला जो याच्यामध्ये कळते आतापर्यंत जो झालेला आहे, फॉरेन व्हिजिट किंवा ज्या ठिकाणी डायरेक्ट ट्रॅव्हलचा जो केस आहे म्हणजे ट्रॅव्हल्सचं निगडीत जे काही केसेस आहेत तेच जास्त प्रोबेबल आहेत. लोकल ट्रान्समिशनचा केसेस अजून आमच्याकडे झालेला नाही, मात्र एक वाहन चालकांचा जो केस आहे ते सोडून. तर हे सांगण्याचं मिनिंग असं आहे की लोकांमध्ये जो काही भीती आहे हे भीती काय म्हणजे याच्यामध्ये नेमके मी एवढे सांगू इच्छितो की खूप जास्त संभ्रम किंवा खूप भय आणि भीतीचं वातावरण होणे अपेक्षित नाही. हा जो सीझन आहे या सीझनमध्ये थोडाफार खोकला, ताप किंवा बाकी आपल्याला एक फ्लूचा जो काही लक्षण आहे नक्कीच येऊ शकतात. इथे आपल्यापैकी बसलेल्या लोकांमध्ये पण नक्कीच असणार आहे. जो इथे लोकल व्यक्ती आहे किंवा ज्याचा काही फॉरेन ट्रॅव्हल हिस्ट्रीशी संबंध नाही त्या माणसाला जर काही असा फ्लूचा सिम्पटम्स आला तर प्लीज आपण घाबरू नका, हा मेसेज देणे फार आवश्यक आहे. यासाठी मी सांगतो की मागील 3 दिवसपासून माझ्याकडे असा 100 असे मेसेज आलेला आहे. तो माणूस सांगतात की साहेब आम्ही आता कुठे जाऊ, आमचं चाचणी कोण करणार आहे. आमचं तर म्हणजे गला ड्राय झाला, आम्हाला खोकला आणि ड्राई कफ येतो, म्हणजे लोकांना माहिती झाला की ड्राई कफ एक सिम्पटम आहे म्हणून असं तक्रार करतात की साहेब आम्हाला ड्राई कफ आहे, मला फोन करून सांगतात. तर ही हा जो संभ्रम आहे दूर करू इच्छितो की आपण याला मात्र एक लोकल फ्लू जो असते जो नॉर्मल फ्लू असते या सीझनमध्ये तसंच आपण समजा. आणि पूर्वी पण ऑलरेडी आम्ही क्लिअर केलेलं आहे की समजा कोरोना व्हायरसचे 10 पॉझिटिव्ह असले तरी काय त्याचा इम्पॅक्ट आहे. ऑल आपण रोज सांगतो प्रेसमध्ये की याच्यामध्ये 80-85% जो केसेस आहे त्या माणसाला कधी आजार झाला आणि कधी गेला कळणार पण नाही. 10-12% लोकांना थोडा हॉस्पिटलायझेशनची गरज होऊ शकते, मात्र 3-4% जे आहे ते क्रिटिकल कंडिशन होऊ शकते कॉम्प्रोमाइज आपला काही हेल्थमुळे. तर हे सगळे जो काही भीती आहे ते नक्कीच दूर करावा आपल्याद्वारे. मला वाटतं की तुमच्यापेक्षा जास्त दुसरं माध्यम होऊ शकत नाही ज्या ठिकाणी मी हा विषय सांगू शकतो. आपण 2 दिवसपूर्वीपासून एक्सरसाइज सुरू केलेला आहे. आता कालच रात्रीचा जो फ्लाईट आला होता अस्पष्टपणे जो 7 देश आहेत ज्या ठिकाणी संक्रमण खूप जास्त आहे त्या ठिकाणचे व्हिजिटर जर आले तर त्यांना न चुकता इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचं आहे. त्याची तयारी स्वतः काल सामान्य विभागीय महोदयांनी तसेच आमचे सगळे यंत्रणा मी पण PMC चे सगळे अधिकारी PMC चे सामान्य आयुक्त तसेच एडिशनल कमिशनर आणि सगळे डॉक्टर्स आपला जो क्वारंटाईनची सुविधा आहे नक्कीच आता असं मला वाटत नाही की त्याचं जास्त विश्लेषण आवश्यक आहे पण अतिशय चांगला दर्जेदार पद्धतीचा तिथे कोणीही व्यक्ती जर राहिला तर जो एक सोयी सुविधा पाहिजे त्या माणसाला म्हणजे तसंच आपण केलेला आहे. मात्र 2 दिवसामध्ये जेवढे पाहिजे तेवढे क्वारंटाईनची सुविधा करण्यात आली आहे. 4 वाजता रात्री मी स्वतः संपर्कात होतो फ्लाईटच्या लोकांसोबत. तर याच्यामध्ये जो 7 देश खूप रिस्की आहेत त्याचा कोणी प्रश्न नव्हता, याच्यामध्ये कोणीही संशयित रुग्ण आढळला नाही, पण जे काही कारवाई अपेक्षित होते आम्ही केलेलं आहे त्याच्यावर खूप बारकाईने आमचं लक्ष आहे. गव्हर्नमेंटच्या जो सूचना आहे त्या अनुषंगाने मागील 2 दिवसात आम्ही एक नवीन उपक्रम असा हाती घेतला की जे कोणी इथे लोक आहेत फॉरेन व्हिजिट करून आलेले आहेत त्याच्या यादी आम्ही शासनाकडून घेतो. पण हा आपल्यासाठी एक माहितीसाठी मी सांगतो की इथे टूर ऑपरेटर्सची बैठक जे काल आपण घेतली एकच दिवसात आम्हाला असं कळलं की 170 लोक आहेत जो की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये फॉरेनला गेलेले इथे गेले होते आणि परत आलेले आहे 170. म्हणजे आपल्याला कंट्रीवाईजसुद्धा यादी आम्ही मात्र 12 तासाच्या आतमध्ये घेतलेली आहे. आता आमचा मोहीम सुरू होणार आहे की त्यांची परिस्थिती काय आहे, जर त्यांना कुठल्याही प्रकारचा असा आजारचं लक्षण आला तर यांच्यावर आम्ही तत्काळ लक्ष देणार आहोत. आणि त्या लोकांना नक्कीच जर काही 2-4 दिवस त्याच्यामध्ये सुटला असेल तरी या लोकांना होम क्वारंटाईनचा सल्ला आम्ही देणार आहोत, कारण त्यांचे 1 महिना अजून पूर्ण झालेला नाही. तर हे लोकल लेवलवर जे काही कारवाई शक्य आहे ते आम्ही सगळे करतो आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे, आमचा एफर्ट असा आहे की कुठलाही प्रकारचं याच्यामध्ये दुर्लक्ष कुठल्याही स्तरावर होणार नाही. 5-स्टार हॉटेल्स तसेच 4-स्टार 3-स्टार हॉटेल्सचे सगळे लोकांची बैठक आम्ही घेतली, यांचासुद्धा लिस्ट आम्हाला प्राप्त होणार आहे काही वेळमध्ये. तिथे असं आहे की काही फॉरेनचे लोक आले आणि गेले पण त्याच्यावर आम्हाला जास्त काही करता येणार नाही. काही व्हिजिटर्स आले 3-4 दिवस राहून गेले ठीक आहे, त्याच्यामध्ये रिस्कचा असा काही इशू नाही.
मेन प्रॉब्लेम कसा आहे की हे टूर ऑपरेटर्सचं जो आम्ही जास्त काही हे करतो आहे, माहिती घेतो आहे, त्याच्या बाबतीत आम्हाला नक्कीच कारवाई करायला मिळेल की नेमके 170 लोकांची परिस्थिती आज काय आहे. ज्या ज्या दृष्टिकोनातून कारवाई करण्यापेक्षा त्या आम्ही सगळे करतो आहे. येणाऱ्या पिरियडमध्ये असं होऊ शकते की PMC आणि PCMC या यांच्या लेवलवर जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे थोडा कमी पडू शकते, पण त्यांच्याकडे रिसोर्सेस आहे. म्हणून आपण लोकांना कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये त्या दृष्टीने काय काय करावा याच्यावर रोज आमचं एफर्ट सुरू आहे. आपल्यामार्फत लोकांकडे खरे मेसेज जाणे फार आवश्यक आहे. मला वाटते की आजच्या घडीला हे माहिती शिक्षण संवाद सर्वात मोठा टूल असणार आहे. तर हे लोकांकडे खरी माहिती जावी हीच अपेक्षा आहे.